मुक्ताईनगर तालुक्यातील मोठा येथील एका 35 वर्षीय महिलेचा पती हा गुरेढोरे चारण्याचा व्यवसाय करीत होता, परंतु त्याला दारूचे व्यसन असल्याने तो दारू पिऊन दररोज रेखाईला मारहाण करायचा। एकतर घरात 18 विश्व दारिद्र्य व त्यावर दररोज पतीकडून मारहाण, या त्रासाला कंटाळून अखेर काल रात्री 3 दरम्यान रेखाईने गावाला लागून असलेल्या तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सकाळी 6 दरम्यान रेखाचे प्रेत तलावात तरंगताना दिसून आले। सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांनी मुक्ताईनगर स्थानिक पोलिसांना घटनेचा पंचनामा करून मृतदेहा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। सदर महिलेला 4 मुली व 1 मुलगा असून परिस्थिती फार हलाखीची आहे। पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। एमसीएन न्यूज करिता सुनील जगताप, उटा।